मंदिर महासंघ समन्वयक आणि हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक. सध्या महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग जे आहे भीमाशंकर याच्यावरनं एक वाद उत्पन्न झाल्याचं काही चित्र समोर आलेले आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रामधलं पुण्यातलं जे भीमाशंकर या ठिकाणचं ज्योतिर्लिंग आहे ते धर्मशास्त्रात वर्णित असलेलं सहावं ज्योतिर्लिंग आहे आणि या संदर्भात राजकारण होणं हे दुर्दैव आहे. आज आद्य शंकराचार्यांनी जे ज्योतिर्लिंगांसंदर्भातले श्लोक लिहिलेले आहेत, शिवलीलामृत ग्रंथ आहे, शिवपुराण आहे, या सगळ्यांमध्ये उल्लेख आहे की हे जे ज्योतिर्लिंग आहे सहावं ज्योतिर्लिंग आहे. असं असताना हिंदू देवता, धर्म, धर्मशास्त्र, ज्योतिर्लिंग या संदर्भात वादविवाद उत्पन्न करणं असं होऊ नये. त्याचबरोबर आज अशा प्रकारचा वाद उत्पन्न करून कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये अशी आमची स्पष्ट या ठिकाणी भूमिका आहे. त्याचबरोबर माननीय महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, आमची त्यांना सुद्धा विनंती आहे की शंकराचार्यांचं या संदर्भात मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रातलं जे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर हे सहावं ज्योतिर्लिंग असल्याचं देशासमोर आपण जाहीर करावं अशी आमची मंदिर महासंघाच्या वतीने भूमिका आहे. नमस्कार.